लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। गेल्या 8 दिवसांपासून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर विविध मागण्यांसाठी शेतकरी आंदोलनासाठी बसलेले होते। या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या वतीनं अन्नदान करण्यात आलेलं आहे। अतिथी देवोभव या उक्तीप्रमाणे आलेल्या आंदोलकांची सेवा करण्याचा मान दीपक चंदे यांनी घेतला। आपल्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी गेल्या 6 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनकर्ते तसेच आदिवासी शेतकरी हे बसलेले होते। केवळ 2 वेळेला जेवणाऱ्या या आदिवासी बांधवांच्या मदतीला नाशिकचे प्रख्यात उद्योजक दीपक चंदे धावून आले। गजानन महाराज प्रकट दिनाच्या निमित्तानं दीपक चंदे यांनी अन्नदान केलं। त्यांच्या या कृतीचे आदिवासी बांधवांनी स्वागत केलं। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी शेतकरी वनजमीन नावावर करणे तसंच अन्य 28 मागण्यांसाठी लढा देत आहे। मागण्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हटणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतलेला। रस्त्यावरच राहत असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांची अबाळ होत होती। आंदोलनात सहभागी झालेल्या आदिवासी आणि शेतकरी बांधवांच्या मानवतेच्या हेतूनं दीपक चंदे यांच्यातर्फे त्यांना अन्नदान करण्यात आलं। तब्बल 2500 ते 3000 बांधवांना दीपक चंदे यांच्यातर्फे अन्नदान करण्यात आलं। ते स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले आणि आपल्या हाताने त्यांनी आदिवासी बांधवांना तृप्त केलं। त्यांच्या या कृतीने आदिवासी बांधव अक्षरशः भारावून गेले। आपल्या या कृतीतून चंदे यांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केलेला आहे। न्याय हक्कासाठी लढणाऱ्या समाज घटकाच्या पाठीशी इतरांनी उभं राहिलं पाहिजे असा संदेशही त्यांनी आपल्या कृतीतून दिलेला आहे। ऊन आणि रात्री कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर राहत असलेल्या या आदिवासी शेतकऱ्यांना मदत केल्यानं आपल्या मनाला समाधान लाभलं असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली। नमस्कार, मी दीपक चंदे। आज श्री गजानन महाराज प्रकटन दिनानिमित्त आमच्या नाशिकला आलेले शेतकरी आणि आदिवासी बंधू यांना 2500 लोकांना आम्ही मसाले भात आणि शिराचं वाटप करत आहोत। आमच्या इथं जे अतिथी म्हणून आलेले आहेत त्यांचं ही मानवता धर्म म्हणून आम्ही हा वाटप करत आहोत। यात कुठलाही राजकारण नाही आहे आणि उद्या पण आमचं हेच नियोजन आहे की 2500 ते 3000 लोकांना आम्ही हे वाटप करणार आहे। बुंदीचे लाडू, मसाला भात आणि बाकीच्या इतर सोयी आम्ही त्यांना देणार आहे। धन्यवाद। मानवता हाच धर्म आणि अन्नदान हे श्रेष्ठ दान या म्हणीप्रमाणे दीपक बिल्डर्स यांच्या वतीनं आदिवासी बांधवांसाठी हे अन्नदान करण्यात आलं। नाशिक जिल्ह्यातील प्रख्यात बिल्डर असलेले दीपक चंदे हे नेहमी आपल्या सामाजिक कार्यामुळे दीपक चंदे यांनी सर्वत्र नावलौकिक मिळवलेला आहे। त्यांच्या या कृतीमुळे सर्वसामान्यांना अनेकदा मदत देखील झाली आहे। त्यांच्यामुळे त्यांचे मानवतेवढे आभार कमी असल्याचं आदिवासी बांधवांनी म्हटलंय। वस्ते लक्ष्मीकर मूल्य सरस्वती कर मध्ये तू गोविंदा प्रभातर कर दर्शनम। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरु गुरुवे नमः। खरोखर मानवता धर्म हाच एक समाज बांधवांसाठी एक आज एक नाविन्यपूर्ण आणि एक अविस्मरणीय असा क्षणाची आज आम्हाला वाट पाहत होतो ती वाट पूर्ण झालेली आहे। आमच्यातच असलेले दीपक बिल्डर्स तर्फे आणि दीपक चांदे साहेब आणि त्यांची सर्व टीम खरोखर एक या भारत देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र ही संतांची भूमी मानली जाते आणि म्हणून सर्व धर्म समभाव आणि याचं चांदे साहेबांनी आज खरोखर त्याचं एक प्रचिती त्याचं एक उदाहरण इथं दाखवलं। मी या महामोर्चामध्ये 10 दिवसापासून आदिवासी बांधव पायी पायी तणाव ताण ऊन विसरून इथं पायी पायी आणि आपल्या मागण्या मागण्यासाठी इथं आलेत आणि त्यांच्यासाठी खरोखर एक देव
धावून आलेलं असं चांदे साहेब त्यांचं मनापासून गावी साहेबांच्या वतीनं आणि आदिवासी बांधवांच्या वतीनं मी स्वागत करतो. केवळ एक माणसासाठी नव्हे तर 2500 आमच्या आदिवासी बांधवांना आज मसाला भात आणि हलवा खिचडी याचं शिऱ्याचं वाटप केलं. एक म्हटलं जातं की एका हाताने मदत केली तर दुसऱ्या हाताने आपण सुख आणि समाधान प्राप्त होत असतं आणि म्हणून या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये असे चांदे साहेबांसारखे एक मानवतावादी आणि समाजाला सहकार्य करणारे एक देव माणूस आज आम्हाला भेटला आणि खरोखर मनापासून मी आदिवासी बांधवांकडनं मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. चांदे साहेब आपलं यासाठी स्वागत करतो की आमच्या सर्व आदिवासी बांधवांच्या वतीनं तुमचं ह्या वर्षाचं सर्व हे वर्ष नवीन वर्ष आणि तुमच्या सर्व टीमला तुमच्या घरातील सर्व कुटुंबांना सुखासमाधानाचं जावं, तुमच्या सर्व संस्थेला आमच्या खूप खूप लाख लाख शुभेच्छा, धन्यवाद. आदिवासी बांधवांची या निमित्तानं सेवा करण्याचा मान दीपक बिल्डर्सला मिळाला याबद्दल त्यांनी सर्व आदिवासी बांधवांचे आभार देखील मानले आणि त्यांच्या या लढ्याला पाठिंबा देत त्यांच्या मागण्या मान्य कराव्या अशी मागणी देखील करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक.